वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हिंदुस्थानात स्वातंत्र्याची क्रांती सुरू असतानाच औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली। या औद्योगिक क्षेत्राकडे ग्रामीण गरीब अशिक्षित समाज ओढला गेला। याच काळामध्ये कामगारांची स्थिती फारच बिकट होती। सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत फक्त काम काम आणि काम। जेवणाची सुट्टी नाही की साप्ताहिक सुट्टी नाही आणि दर्जेदार काम केलं नाही तर पगार कापला जात असे। एवढं असूनही पगार देखील पुरेसा नाही। ही परिस्थिती म्हणजे कामगारांची शारीरिक मानसिक व आर्थिक मुस्कटदाबीच होती। हे सगळं थांबलं पाहिजे याचा सतत विचार करणारी व्यक्ती म्हणजेच भारतीय कामगार चळवळीचा पाया रचणारे श्रीयुत नारायण मेघाजी लोखंडे उर्फ राव बहादूर यांना सिमेंट्स वर्कर्स युनियनचा मानाचा मुजरा। त्यांनी केलेला कामगारांसाठीचा संघर्ष पुढेही चालूच ठेवावा लागला कारण कामगारांचं शोषण काही केला थांबत नव्हतं। अशाच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये महालक्ष्मी पुलाखाली 1957 साली प्रथमच जर्मनीच्या सिमेंट्स कंपनीचं आगमन। तिथे स्विचबोर्ड असेंब्ली आणि रिपेरिंगच्या कामाला सुरुवात झाली। 1960 साली सिमेंट्समध्ये कामगार आणि कर्मचारी यांची एकत्रितपणे पहिल्यांदा युनियनची स्थापना झाली। युनियनचं नाव होतं इंजिनिअरिंग अँड जनरल एम्प्लॉईज युनियन। पण युनियनने कामगारांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे कामगारांनी वेगळी चूल मांडली व कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी फक्त कामगारांची युनियन स्थापन केली। नाव होतं सिमेंट्स वर्कर्स युनियन आणि रजिस्टर नंबर होता 6439। नव्यानं युनियन झालेल्या पदाधिकाऱ्यांना व्यवस्थापन जुमानत नसल्यामुळे बाहेरील नेतृत्व आणणं भाग पडलं। जनरल सेक्रेटरी होते ऍडव्होकेट श्रीयुत ए.डी. शास्त्री। हे डाव्या विचारसरणीचे असल्यामुळे कामगारांच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष देत असे आणि त्याच अनुषंगाने व्यवस्थापन आणि युनियन यांच्यामध्ये चर्चा होऊ लागली आणि खटकेही उडू लागले। एक जिंदगी मरमर काम करायचं साहेबाला ते कमीच वाटते बघ। एवढा काम करून हा काय पगार आहे? अरे 5 तारखेक पगार मिळता 22 तारखेक इन्सेंटिव्ह त्यात काय भागता? और बोनस बोनस का तो कंपनी नाम ही नहीं लेती है। कुछ तो करना पड़ेगा। अरे मी सांगतोय आपण सगळ्यांनी मिळून संप करूया। संप अगदी बरोबर अगदी बरोबर। याच्यावर एकच उपाय आणि ते म्हणजे काम बंद। आणि 1965 साली सिमेंट्स मध्ये पहिला संप झाला। व्यवस्थापन काही गप्प बसलं नव्हतं। तेही संप कसा फुटेल आणि कामगार कामावर कसे येतील यासाठी प्रयत्न करीत होते कारण कामासाठी पुष्कळ माणसांची आवश्यकता होती। काय रे काय चाललंय तुमचं? काय म्हणजे? काय म्हणजे नोकऱ्या घालवायच्या आहेत साहेब। पण पण काय नाही। आणि काय रे तू आणलेल्या सगळ्या माणसांना मीच कामावर ठेवलं ना? मग आता परत त्या लोकांच्या नोकऱ्या घालवायच्या आहेत? पण साहेब मी काय म्हणतो? काही म्हणू नकोस। तुम्ही तुमच्या माणसांना घेऊन कामावर या, बाकी सगळं मी सांभाळेन।
आणि 42 दिवस चाललेला संप फुटतो. तारीख होती 12 व इथूनच सिमेंस वर्कर्स युनियनमध्ये स्पष्टपणे दोन गट पडतात. संघर्षाची ठिणगी पडते. 12 तारीख परंतु एडी शास्त्री यांचे मॅनेजमेंट बरोबर खटके उडत असल्यामुळे युनियन श्रेयुत B.S. धुमे यांना निगोशिएटर म्हणून नियुक्त करते. थोड्याच कालावधीमध्ये हेच B.S. धुमे युनियनचे अध्यक्ष होता. याच कालावधीमध्ये म्हणजे 1965 साली अंधेरी येथे स्विच गिअर फॅक्टरीची सुरुवात होते. या फॅक्टरीमध्ये वरळी फॅक्टरीमधून कामगार पाठवले जातात, पण कामगार एकटे जात नाही तर आपल्या बरोबर युनियनचा झेंडा देखील घेऊन जातो. त्यामुळे सिमेंस वर्कर्स युनियनचा झेंडा आता वरळी व अंधेरी या दोन ठिकाणी दिसू लागतो. याच वेळी एक आगळे वेगळे आंदोलन होते. हे कुली, हे मठा शिप का? हो, कुली कोणाला म्हणता? कामगार आहे मी. कामगार आहेस ना, सामान उचलतोय, एवढा रोप कसला करतोस? हे लीडर, सांगून ठेवायला पुली बोलायचं नाही, नाही त्याचे परिणाम वाईट होतील. आणि या आंदोलनानंतर कुली हा शब्द जाऊन त्या जागी हेल्पर हा शब्द अग्रीमेंट मध्ये घातला जातो व कामगाराला कुली म्हणणे बंद होते. त्याच वेळी कामगारांना मिळणाऱ्या तुटपुंजा पगारामध्ये संसार चालत नव्हते. कुटुंबाची ओढाताण होत होती. अशा परिस्थितीमध्ये एखादा कामगार मृत झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आधार म्हणून वर्कशॉप मध्ये मृत कामगाराच्या नावाने डबा फिरवून फंड गोळा केला जात असे व गोळा झालेला फंड मृत कामगाराच्या कुटुंबाला दिला जात असे. याच कल्पनेचे रूपांतर पुढे डेथ रिलीफ फंड या स्कीम मध्ये झाले, तेही व्यवस्थापन व युनियनच्या सहकार्यामुळेच. सिमेंस व्यवस्थापनाने आता कामाचा विस्तार डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारकडून नवी मुंबई येथे एरोली परिसरामध्ये 75 एकर जमीन कारखान्यासाठी व 50 एकर जमीन कामगार आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी खरेदी केली. 1966 साली प्रथमच या जागेवर मोटर फॅक्टरीची सुरुवात झाली व वरळी आणि अंधेरी पाठोपाठ कळवा येथे युनियनचं काम जोरात सुरू झालं. परंतु 1967 साली एडी शास्त्री यांच्या बरोबर व्यवस्थापनाने बोलणी करण्यास नकार दिल्यामुळे B.S. धुमे यांच्या नेतृत्वाखाली युनियनने 25% पगार वाढीचा व कामाच्या वेळेत 8% कपात करण्याचा करार केला. या करारानंतर तर युनियनचा दबदबा वाढतच गेला. युनियन ऍज अ सबजेक्ट So worker should treated like an equal employee, equal person. And equal person, if you treat him, he can't be the agent of revolution. Workers are a part of industry, irreparable part of industry, essential part of industry, I think. 1967 सालापासून फॅक्टरीसाठी आवश्यक असणारे तांत्रिक शिक्षण घेतलेले कामगार भरती व्हावयास सुरुवात झाली. अनेक प्रकारची कुशलता असलेले कामगार वेगवेगळी कामे करीत होते, पण त्याचा योग्य मोबदला मात्र त्यांना मिळत नव्हता. काही ठिकाणी तर शिकलेल्या कामगारांपेक्षा न शिकलेल्या कामगारांना जास्त ग्रेड होते. यामुळे ग्रेडचे प्रमाण कामाच्या तुलनेमध्ये व्यस्त होते. याचा एकच परिणाम होत होता, तो म्हणजे कामगारांमध्ये आपापसात मोठ्या प्रमाणात मतभेद व वाद होत होते. याचे बोलके उदाहरण म्हणजे काय रे सतीश, वैतागलेला दिसतोय. नाहीतर काय, तो लीडर म्हणतो कसला इन्स्पेक्टर, जॉबच तर चेक करतोस. मला सांग, हे मडके बनवण्याला जास्त किंमत घे चेक करणाऱ्याला. हा कामगारांवरती अन्याय आहे. नाहीतर काय, अरे एवढं टेक्निकल नॉलेज घेऊन जॉईन झालो आणि ग्रेड नाही म्हणे. कशी ग्रेड मिळत नाही ते बघतोच, नाहीतर बाहेरची ज्युनियन आण. चल. या आणि अशा अनेक प्रसंगानंतर 1967 मध्ये
इंजिनिअरिंग पार्श्वभूमी असलेल्या युनियनच्या अध्यक्षांनी तपशीलवार क्लासिफिकेशन केले, जे पुढे जवळजवळ 30 वर्षे चालले. ही सिमेंट्स मधील कामगारांना युनियनची देणगीच होती. 1970 मध्ये सिमेंट्स मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून व सिमेंट्सच्या ट्रेनिंग सेंटर मधून प्रशिक्षण घेतलेले तरुण कामगार मोठ्या प्रमाणात भरती झाले. या सगळ्यांकडे सर्व प्रकारची कुशलता होती, कर्तव्याची जाण होती, हक्काची जाणीव होती, अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी होती व महत्त्वाचं म्हणजे अभ्यासू वृत्ती होती. यामुळेच या कामगारांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना हे दाखवून दिले की बोनस हा कंपनीच्या प्रॉफिटवर अवलंबून असतो. त्यासाठी बोनस डिमांड करताना कंपनीचा अन्युअल रिपोर्ट व बॅलन्स शीट याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या वागण्याची सवय ज्या कामगारांना होती त्यांची भीती युनियनच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होती. पण याचा चांगला परिणाम पुढच्याच वर्षी दिसून आला. युनियनने मागील वर्षापेक्षा दुप्पट रकमेचे बोनस सेटलमेंट केले आणि आपला दबदबा कायम ठेवला. आता कळवा येथील मोटर युनिट सुरू होऊन 300 ते 350 कामगार काम करू लागले होते. 1974 साली काही कामगारांना सिमेंट्स वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा कारभार पसंत नसल्यामुळे युनियनला शह देण्यासाठी सिमेंट्स एम्प्लॉईज युनियनची स्थापना केली. परंतु या युनियनला व्यवस्थापनाचा बिलकुल पाठिंबा नव्हता, मात्र कामगारांमधील वातावरण धगधगतच होते. 1975 सालापर्यंत अंधेरी फॅक्टरीमधून सर्व कामगार कळव्याला आले आणि कळवा येथे 4 वेगळ्या फॅक्टऱ्या सुरू झाल्या. मोटर, स्विच गिअर, स्विच बोर्ड आणि सेंट्रल युनिट. परंतु मेडिकल डिव्हिजन मात्र वरळीलाच राहिले. कळवा येथे सर्व ठिकाणचे कामगार एकत्र आले व विचारांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर चालू झाली. आता तर 2 गटांमधला संघर्ष शिगेला पोचला होता. व्यवस्थापन या सर्व परिस्थितीवर नजर ठेवूनच होते. व्यवस्थापनाचा पाठिंबा युनियनलाच होता आणि म्हणूनच युनियनच्या विरोधात असलेल्या गटाला व्यवस्थापनाचे दरवाजे बंदच होते. अशा आणि इतर अनेक कारणांमुळे विरोधी गट डिवचला गेला होता. आपल्या मागे कोणीतरी खंबीरपणे उभे असले पाहिजे म्हणून त्यांनी आधी लोकाधिकार समितीचा आधार घेतला व नंतर भारतीय कामगार सेनेला सर्व ताकदीनशी सिमेंट्सच्या गेटवर आणले. 2 युनियनमधील संघर्ष फारच वाढू लागला होता. पण याही परिस्थितीत सर्व कामगारांना घेऊन सिमेंट्स वर्कर्स युनियन कंबर कसून उभी होती. 1975 साली केंद्रातील काँग्रेस सरकारने देशामध्ये आणीबाणी जाहीर केली. त्यांच्या विरोधात असलेल्या नेत्यांना पकडून जेलमध्ये टाकलं जात होत. यामुळे विरोधी गटाने आणलेल्या भारतीय कामगार सेनेचे काम थंडावले. विरोधी गटाला कोणी वाली उरला नव्हता. या परिस्थितीचा फायदा घेऊन व्यवस्थापन फक्त 45 रुपयांचा 3 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षाचा दीर्घ मुदतीचा करार करावयास युनियनला भाग पाडले. कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला. विरोधी गटामध्ये देखील अनेक गट व अनेक लीडर्स असल्यामुळे जो तो आपापल्या परीने विचार करीत होता. त्यातील एका गटाने असा विचार केला, केंद्रात काँग्रेसचे सरकार आहे तर काँग्रेस प्रणित युनियन आणली तर सिमेंट्स वर्कर्स युनियनला आपण शह देऊ शकतो. आणि घडलेही तसेच. सिमेंट्सच्या गेटवर श्रीयुत राम महाडिक यांचे झेंडे दिसू लागले. विरोधी गट घोषणाबाजी, आंदोलने व सभासद संख्या वाढविण्याच्या मार्गावर असतात. पण युनियनचे सभासद खंबीर असल्यामुळे व बाहेरच्या युनियनपेक्षा आपली अंतर्गत युनियनच असली पाहिजे या मताचे असल्यामुळे कोणीही बाहेरच्या युनियनचे सभासद होत नाही. याच काळात मुंबईमधील मोठमोठ्या कारखान्यांमध्ये व्यवसायाने डॉक्टर असलेल्या दत्ता सामंत यांची असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्कर्स ही युनियन मोठ्या प्रमाणात कार्यरत होती. जिकडे तिकडे कामगारांच्या न्याय हक्कांसाठी संपाचे हत्यार उचलले जात होते. मुंबईमध्ये तर असा नारा होता, किधर भी देखो दत्ता सामंत है,
अशा या बहुचर्चित कामगार पुढाऱ्याला 1977 साली गाजावाजा करीत सिमेंट्स वर्कर्स युनियनच्या विरोधात गेटवर आणले जाते. याला प्रामुख्याने कारणीभूत होता 5 वर्षांसाठी केलेला फक्त 45 रुपयांचा करार. कामगारांनो, आज इथे मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. अरे कंपनीमध्ये तुम्ही उरले आहे की नाही? आता मान्यतेचा प्रश्न गुप्त मतदान पद्धतीने सोडवला पाहिजे. आपला आवाज व्यवस्था स्थानापर्यंत पोहोचलाच असेल याची मला खात्री आहे. आणि उद्याचा दिवस आपलाच. दत्ता सामन यांची गेट मीटिंग जबरदस्त होते. यामध्ये कामगारही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या गेट मीटिंग नंतर तर परिस्थिती फारच चिघळते. कधी काय घडेल याचा नेम नव्हता. आता मात्र फार मोठे संकट युनियनवर आले होते. एकीकडे कामगारांचे रोजचे प्रश्न हाताळणे, तर दुसरीकडे फसगत होऊ न देता व्यवस्थापनाबरोबर चर्चा करणे, आणि समोर दत्ता सामंत यांच्या सारखा विरोधक. यानंतर सिमेंट्स वर्कर्स युनियन आणि व्यवस्थापन यांची दत्ता सामंत या विषयावर तातडीची मीटिंग होते. दत्ता सामंत यांची गेट मीटिंग तर जोरात झाली. कामगारांचा सहभाग पण चांगला होता. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी आम्ही अजिबात डगमगणार नाही, आणि याला कसं तोंड द्यायचं याचा विचार विनिमय आम्ही केलेला आहे. पण आता तुमची नेमकी भूमिका काय आहे? हे बघा, माग आमची जी भूमिका होती ती आजही कायम आहे. आता आपल्याला सर्व परिस्थिती एकत्रितपणे हाताळायला हवी. आपण तसे वेळोवेळी ठरवू, काळजी करू नका. प्रश्न काळजीचा नाही, प्रश्न आहे तो कामगारांच्या सुरक्षिततेचा. आम्ही सर्व विचार केलेला आहे. योग्य ती मदत आम्ही सरकारकडून घेऊच. डोंट वरी, वी विल फाईट टुगेदर. ओके, थँक्यू. थँक्यू. अपेक्षित यश दत्ता सामंत गटाला मिळत नव्हते, म्हणून या गटाचे कामगार 1, 2 आणि 3 फेब्रुवारी 1978 या 3 दिवशी बैठा संप करतात. युनियनचे सभासद मात्र याही परिस्थितीमध्ये काम करीत असतात. 5 फेब्रुवारी 1978 रोजी सकाळी कंपनीमध्ये काहीतरी गडबड होणार अशी कुणकुण युनियनच्या पदाधिकाऱ्यांना लागते, व ते ही माहिती सक्रिय कार्यकर्त्यांची गुप्त बैठक घेऊन सभासदांना पुरवतात व जागरूक करतात. एक लक्षात घ्या, विरोधी गटातले कामगार आपल्यावर हल्ला करतील म्हणजे तशी शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. पण या सर्व धाम तुम्ही आपला सभासद कसा ओळखायचा? सगळ्यांनी टिळा लावायचा. ओके, आणि मारामारी करायची नाही, शाब्दिक आणि शारीरिक प्रतिउत्तर द्यायचं नाही, संयम बाळगायचा. विजय आपलाच होणार. ओके. आणि 5 फेब्रुवारी 1978 रोजी सकाळी 9 वाजता कंपनीमध्ये कॅन्टीन समोर मोठ्या प्रमाणावर हाणामारी होती. जे हाताला लागेल ते फेकून मारले जात होते. काचांचा तर खचच पडला होता. बरेच कामगार या हाणामारीचे शिकार झाले. युनियनच्या सभासदांनी मात्र संयम पाळला. बैठ्या संपाचा अनुभव लक्षात घेता व्यवस्थापनाने पोलिसांना आधीच बोलावून ठेवले.
बऱ्याचशा गोष्टी लवकर नियंत्रणामध्ये आल्या. कंपनीने सर्व कामगारांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले. लॉकआउट जाहीर केला. 20 फेब्रुवारी 1978 रोजी कंपनीने लॉकआउट उठवला व चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र भरून कामावर यावयाचे आवाहन वृत्तपत्रांमधून केले. युनियनचे सर्व सभासद व टेम्पररी कामगार कामावर रुजू होतात, पण दत्ता सामंत गटाचे कामगार संप पुकारतात व बाहेर राहणेच पसंत करतात. आपल्या संपामध्ये सर्वच कामगारांनी असले पाहिजे असे विरोधी गटाला वाटत असल्यामुळे कामावर जाणाऱ्या कामगारांना संपावरील कामगार कामावर न जाण्यासाठी अडवत होते, धमकावत होते व वेळ प्रसंगी मारहाण देखील करीत होते. यामुळे दत्ता सामंत गटाची दहशत पसरली होती. तरी देखील या मारहाणीला, दहशतीला न जुमानता त्याला प्रत्युत्तर देत युनियनचे कामगार कामावर जात होते. युनियनचे पदाधिकारी व सभासद ग्रुप करून ठाणे स्टेशन पर्यंत येत होते. व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकापासून ते गावदेवी मैदानापर्यंत दुतर्फा पोलिसांच्या संरक्षणात युनियनचे सर्व सभासद कामगार कामावर जात होते. तर गावदेवी मैदान ते सिमेन्स कळवा वर्क्स पर्यंत कामगारांच्या बसच्या पुढे व मागे पोलिसांच्या गाड्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. तरी देखील कधी हल्ला होईल याची शाश्वती नव्हती. संपाच्या कालावधीमध्ये युनियनचे पदाधिकारी रोजच्या रोज बाहेरील परिस्थितीची इत्यंभूत माहिती आपल्या कामगारांना देत होते. या कठीण परिस्थितीमध्ये देखील युनियनचा सभासद कामगार रोज कामावर जात होता. यामुळे सिमेन्स वर्कर्स युनियन कधीही डगमगली नाही व या वादळामध्ये सुद्धा तिची होडी पाण्याच्या लाटांवर स्वार होऊन पुढे पुढे जात होती. आला दिवस पुढे सरकतच होता. चल गा, निघतो मी. अहो पण मी म्हणते, सावताचा जीव एवढा मुठीत टाकून कामावर जाण्याची काय गरज आहे? काय गरज आहे अगं, कामावर जावं लागल. अहो कामावर जाणाऱ्या माणसांना मारहाण करतात म्हणे. अगं असं होतं कधी कधी, पण आम्ही ना ग्रुपने जात असतो बरं का. हा आणि मी कामावर जातो म्हणून आपलं घर व्यवस्थित चालतंय ना. अहो ते समज बरोबर आहे, पण सौताच्या जीवापेक्षा काही जास्ती आहे का? अगं तू जरा खंबीर हो ना. हा माझी काळजी घ्यायला आहे ना युनियन, आणि युनियन राहिली म्हणजे कामगार टिकत असतो. चल ये तुम्ही. अहो पण ऐका तरी. अहो अहो काय चाललं तुमचा? अगो छत्री शिवत शिरा पडन ते छत्रीवर. अहो कधी तुमचं संप सरतोलो आणि कधी तुम्ही कामावर जातेलास? जीव जगवायचो कसो आपलो आणि पोरांचो? अगो पुढे सगळा चांगला होण्यासाठी मी या सगळा करतोय. पुढचा मरण देत आजचा काय तर सांगा. पोराच्या शाळेची फी भरूची असा कळता माका. हा जेवचा खाऊचा म्हटला ना तर घरात अन्नाचो कण नाही. हा तुमच्या आवशी बापाशीच औषध पाणी बहिणीचा लगीन अहो होतला कसा? माझ्या आवशी बाई धीरद आज ना उद्या संप मिटलोच. मिटलो असा म्हणान म्हणान 10 महिने झाले. माझ ना धीर आता खचत चाललो. अहो असाच जर होत राहला ना तर आपल्या डोक्यावर कर्जाचं डोंगर होतलो. असा काहीतरी अभद्र बोला नको. अगो उद्या मुख्यमंत्र्यांशी मीटिंग असा, आपलो संप लवकरच मिटलो. ऐकू काय झाला? मिटलो त्याच्या आधी आपण मिटलो. संप मिटलो. हा माग का सांग. 6 फेब्रुवारी 1978 नंतर नोव्हेंबर 1978 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने, सभा, मोर्चे काढले जात होते. कंपनीचे व्यवस्थापन कशालाही बळी पडत नव्हते
आणि युनियन सुद्धा ठामपणे व निर्धाराने या परिस्थितीला टक्कर देत मार्गक्रमण करीत होते. आता सरकारची मध्यस्थी हा एकच पर्याय संपकरी कामगारांसमोर होता. तत्कालीन मुख्यमंत्री श्रीयुत शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे नोव्हेंबर 1978 मध्ये आरोप ठेवलेल्या 100 कामगारांना वगळता इतर कामगारांना ग्रुप करून टप्प्याटप्प्याने कामावर घेतले गेले. आरोप ठेवून बाहेर ठेवलेल्या कामगारांसाठी काही ना काही आंदोलने रोज केली जात होती, पण ही आंदोलने फार काळ टिकली नाही व यानंतर दत्ता सामंत यांचे कामगारांबरोबरचे नाते हळूहळू संपू लागले व काही कालावधीनंतर ते पूर्णपणे संपले. 1979 साली सिमेंट्स व्यवस्थापनाने आपल्या कामाची व्याप्ती बघून नाशिक येथे अंबड परिसरामध्ये कारखाना सुरू केला. युनियनचे कळवा येथील काम बघता व्यवस्थापनाला सिमेंट्स वर्कर्स युनियनच नाशिक येथे असावी असे वाटत होते, त्यामुळे विनासायास युनियनची नाशिक येथे स्थापना झाली. क्रेडिट सोसायटीच्या कामाच्या निमित्ताने नाशिकचा कामगार कळव्याला येऊ लागला व त्यांना युनियनच्या कार्यप्रणालीची कल्पना येऊ लागली. यानंतर नाशिक येथील युनियनच्या हालचालींना वेग येऊ लागला आणि कळवा व नाशिक मधील पगारांमध्ये फरक जाणवू लागला. एकीकडे हे सगळं होत असताना कळव्याला कंपनीमध्ये वातावरण तंगच होते, कारण संप करणारे कामगार, संपाच्या विरोधात जाऊन कामावर येणारे कामगार व भरती झालेले टेम्पररी कामगार या आणि अशा अनेक ग्रुपला घेऊन कंपनी आपले काम करून घेत होती, धंदाही व्यवस्थित करीत होती. नवीन आलेल्या कामगारांना कुठल्या बाजूला जायचे हे समजत नव्हते, तरी देखील काही जण युनियन बरोबर जातात तर काही जण युनियनच्या विरोधी गटाकडे जातात. कधी कधी कंपनीमध्ये स्मशान शांतता पसरायची, तेव्हा वाटायचं वादळ तर येऊन गेलाय, मग ही शांतता कसली, पुन्हा वादळ येणार आहे की काय. पण काही दिवसातच विचारांची नव्याने देवाणघेवाण सुरू होते व सर्व कामगार एकत्र काम करू लागतात. कळवा येथे 1981 साली व्यवस्थापन व युनियन यांच्यामध्ये 40% पगार वाढीचे अग्रीमेंट होते. या करारामध्ये कामगारांचा भरपूर फायदा होतो. 4% कामाच्या वेळेमध्ये कपात, जेवणावर आकारल्या जाणाऱ्या पैशावर मोठी सूट व सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामावर येण्या जाण्यासाठी बसची सेवा सुरू. 1985 साली युनियनच्या पदाधिकाऱ्यांना वाटू लागते की कामगारांच्या भवितव्याचा विचार विनिमय करण्यासाठी एक हक्काची जागा असावी, स्वतःचे ऑफिस असावं, कारण युनियनचे काम वाढले होते, दरारा वाढला होता, कामगार वर्गही वाढला होता, त्यामुळे कंपनीमध्ये काम करणे शक्य नव्हते. कामगारांचे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे असतील तर स्वतंत्र जागा ही हवीच. आणि ठाणे पूर्व कोपरी येथे गौतम आर्केड या इमारतीच्या बेसमेंटमध्ये प्रशस्त अशी युनियनच्या मालकीची जागा घेण्यात आली व युनियनचे काम तिथे जोरात सुरू झाले. परंतु नियतीला हे मान्य नव्हते, परिस्थितीला दृष्ट लागते, युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे मतभेद वाढीस लागतात. 1986 दरम्यान नाशिक येथे नाश्त्यामध्ये उंदराच्या लेंड्या सापडल्या म्हणून कामगारांनी नाश्ता व जेवण घेतले नाही आणि 2 दिवस काम बंद केले. 3रा दिवशी कंपनीने कोणालाच आत घेतले नाही. नंतर चांगल्या वर्तवणुकीचे हमीपत्र देऊन कामावर येण्याची अट घातली. ए.डी. शास्त्री यांनी हमीपत्र देऊ नये असा पवित्रा घेतला, त्यामुळे कामगारांचा संप सुरू झाला. कामगार 3 महिने बाहेरच होते. संपाच्या काळातच काही लोकांना चार्जशीट दिल्या गेल्या, काही कामगार निलंबित केले गेले. त्यात व्यवस्थापनाने कामगारांची जी पंच कमिटी स्थापन केली होती तीही बरखास्त केली. नाशिक येथे गेले 3 महिने संप चालू आहे याची कल्पना कळव्यामधील युनियनच्या लीडर्सना नव्हती. हा संप सिमेंट्स वर्कर्स युनियनच्या मार्गदर्शनाखाली चाललेला नसून तो ए.डी. शास्त्री यांच्या बॉम्बे लेबर युनियनच्या झेंड्याखाली चाललेला आहे हे नाशिक येथील संपावर असलेल्या कामगारांना देखील माहीत नव्हते.
हे कळल्यानंतर मात्र काही कामगार संतप्त होतात व थेट कामावर हजर होतात आणि संप फुटतो. एडी शास्त्री यांना कामगारांपासून फारकत घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही व एडी शास्त्री यांचे सिमेंट्स वर्कर्स युनियन बरोबरचे नाते संपुष्टात येते. 1985-86 आसपास जो कामगार वर्ग युनियनचा सभासद नव्हता त्यांना वाटू लागते की आपण जर युनियनचे सभासद झालो तर युनियन अजून मजबूत होईल व कामगारांची ताकद वाढून चांगले करार देखील येणाऱ्या काळामध्ये करता येतील, कामगारांचे प्रश्न सुटतील. याच विचाराने सर्व कामगार युनियनचे सभासद होतात आणि जुने व नवीन लीडर्स एकत्र येतात व ठाणे येथील युनियनच्या ऑफिसमध्ये बैठक घेऊन एक मोठा व चांगला निर्णय घेतात की आपल्या युनियनचे पदाधिकारी हे बाहेरचे नसावेत, कामगारांमधूनच निवडून आलेले असावेत, कारण कामगारांचे प्रश्न तेच चांगल्या रीतीने समजू शकतात. आणि होतेही तसेच. गोरेगाव येथील टोपीवाला हायस्कूलच्या हॉलमध्ये झालेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये यापुढे युनियनमध्ये बाहेरील नेतृत्व नको असा ठराव संमत होतो व बाहेरील नेतृत्वाला युनियनच्या पदावरून पाय उतार व्हावे लागते. नव्याने सभासद झालेल्या कामगारांना 1 वर्ष पुरे झाले नाही म्हणून निवडणूक लढवता येत नाही. पण 1987 झालेल्या निवडणुकीमध्ये नवीन विचारधारेचे नवीन नेतृत्व उदयास येते. प्रेसिडेंट होते श्रीयुत सुरेश लाडगावकर व जनरल सेक्रेटरी होते श्रीयुत उदय महाले. या यशामध्ये सिमेंट्स वर्कर्स युनियनचे दिवंगत नेते, मार्गदर्शक, सहकारी, मित्र फ्रेडी डिसोजा यांचा सिंहाचा वाटा होता. प्रथमच सिमेंट्स वर्कर्स युनियनच्या इतिहासामध्ये कंपनी आवारात गुप्त मतदान पद्धतीने निवडणुका होतात. क्रांती झाली तरच बदल होतात हे पुन्हा एकदा सिद्ध होते. 1987 युनियनचा कारभार नव्या नेतृत्वाखाली नव्या विचाराने चालू होतो. याला ऍडव्होकेट श्रीमती राधा डिसोजा यांचे कायदेविषयक मार्गदर्शन मिळत होते. इकडे नाशिकमध्ये युनियनचे नव्याने जनरल सेक्रेटरी झालेले उदय महाले यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील कामगार एकवटतो. नाशिकच्या कामगारांना कळव्याच्या कामगारांप्रमाणे सोयी सुविधा मिळू लागतात. काही वर्षातच कळवा नाशिक समानता येते. कळवा व वरळी येथून नाशिकला ट्रान्सफर झालेल्या कामगारांसाठी एक ॲग्रीमेंट केले जाते. त्यामध्ये ट्रान्सफर झालेल्या कामगारांच्या घरांसाठी भरघोस मदत व्यवस्थापनाकडून मिळवून दिली जाते आणि येथूनच युनियनचा प्रभाव नाशिकला वाढू लागतो. यानंतर थोड्याच दिवसात व्यवस्थापन युनियन समोर एक स्कीमचा प्रस्ताव मांडते. प्रस्ताव विचार करण्यासारखा व कामगारांच्या हिताचाच असतो. प्रस्तावामध्ये जर कामगाराने नोकरीचा राजीनामा दिला तर त्याच्या जागी त्याच्या मुलाला कामावर घेतले जाईल असे लिहिले होते. स्कीमचे नाव होते सोफा. सन मधला SO म्हणजे सो आणि फादर मधला FA म्हणजे फा, सो फा. अरे सदा, मी राजीनामा द्यायचा विचार करतोय. काय राजीनामा देतो? अरे अजून 5 वर्ष बाकी आहेत ना तुम्ही. अरे कंपनीमध्ये सोफा नावाची स्कीम आली आहे आणि युनियनने पण त्याला मान्यता दिली आहे. काय स्कीम ती रे? तुला काय माहितच नाही ना? कामगाराने समजा राजीनामा दिला तर त्याच्या मुलाला कामावर ठेवणार. स्कीम चांगली आहे. मग मी कशाला थांबू? अरे माझ्या मुलाला नोकरी पाहिजेच आहे. मग चल आपण दोघे जाऊन फॉर्म भरूया. चल. या योजनेमुळे कामगारांच्या मुलांना कंपनीचे दरवाजे उघडले जातात. बऱ्याच प्रमाणात कामगारांच्या मुलांची भरती होते. 1990 इतिहासाची पुन्हा आठवण येते. ज्यांच्या हातून सत्ता गेली ते वेगळी चूल मांडतात. युनियनच्या विरोधी गटांमध्ये लीडरशिपवरून आपापसात वाद होतात व काही कामगार आंदोलनाचा मार्ग स्वीकारतात व व्यवस्थापन जवळजवळ 550 कामगारांना पार्शल लॉकआउटमध्ये बाहेर काढते.
युनियनच्या विरोधात असलेला गट एक दिवस त्यांची सर्वसाधारण सभा घेतात व त्याच सभेत जनरल सेक्रेटरी उदय महाले यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे असे घोषित करतात व तसे पुरावे व्यवस्थापनाला सादर करतात. युनियनचे पदाधिकारी कोण हा वाद कोर्टात नेला जातो आणि कोर्टाची ऑर्डर घेऊन बाबूराव नावाचा कामगार व्यवस्थापनाच्या पर्सनल मॅनेजर कडे जातो. नमस्कार साहेब. बसा. बोला बाबूराव, काय काम काढलं? आम्हीच युनियनचे पदाधिकारी आहोत. घ्या कोर्टाची ऑर्डर. तुम्ही महालेंशी बोलू शकत नाही, तुम्ही आमच्याशीच बोलायचं. बाबूराव, तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. मी महालेंशी बोलू शकत नाही, पण महाले माझ्याशी बोलू शकत. काय तिकडे? महाले पूर्ण विचारांती एक दिवस मशीनवर येऊन काम करण्यास सुरुवात करतात, पण त्यांना असंख्य कामगारांचा पाठिंबा असल्यामुळे कंपनीच्या आवारात पुन्हा एकदा 1978 सालची पुनरावृत्ती होते की काय असे वाटू लागते. सर्व सभासद आंदोलनाच्या पावित्र्यात असतात. तोच व्यवस्थापनाचे अधिकारी श्रीयुत नेरूरकर महाले काम करीत असलेल्या मशीनवर येतात. महाले, तुम्ही इथे काय करताय? मी सिमेंट्स वर्कर्स युनियनचा जनरल सेक्रेटरी आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? मला मान्य आहे, पण तुम्ही हे काम बंद करा आणि युनियनच्या ऑफिस मध्ये जा, तिथे काम करा. काय व्यवस्था करायची ते आम्ही बघू. सिमेंट्स वर्कर्स युनियन आणि मी गेली 30 वर्षाचं असोसिएशन आहे. या 30 वर्षात आता जर तुम्ही पाहाल तर आणि 30 वर्षापूर्वीची गोष्ट, त्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आता तुमची युनियन चांगली वेल एस्टॅब्लिश आहे. मॅनेजमेंटबरोबर त्यांचं डिलिंग फार चांगलं असतं, पॉझिटिव्ह आहेत. सिमेंटशी मॅनेजमेंटच्या वतीने डील करणं हे माझं मुख्य काम होतं. त्याला मी इंडस्ट्रियल रिलेशन किंवा औद्योगिक शांतता म्हणतो. युनियन ही एक इसेन्शियल आणि आवश्यक गोष्ट आहे आणि ती आपण मॅनेजमेंट म्हणून त्यांनी ते ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि त्यांना सांभाळलं पाहिजे. मला सांगायला फार अभिमान वाटतो आणि बरं वाटतं की त्यावेळेचे लीडर्स यांनी पण चांगल्यापैकी कोऑपरेशन केलं. जे जे काही चेंजेस पाहिजे होते त्याचे सगळे चेंजेस करायला आम्हाला मदत केली. सिमेंट्स वर्कर्स युनियनला 50 वर्ष झाली, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. 1992 साली 805 रुपये अधिक 100 रुपये इन्सेंटिव्ह असा फारच चांगला वेतन करार व्यवस्थापनाबरोबर होतो. वेतन कराराच्या जोडीला बोनस सुद्धा चांगला मिळू लागला होता. त्यामुळे युनियन निष्ठेने आणि विश्वासाने प्रगतीकडे जाऊ लागली होती. सरकार दरबारी ज्यावेळी संगणक नव्हता, त्यावेळी म्हणजेच 1993 साली युनियनने पहिला संगणक घेतला व आपले काम संगणकावर करण्यास सुरुवात केली आणि पुढील काळ हा संगणकाचा असणार हे ओळखून कामगार व त्यांच्या मुलांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. असाच बोनसचा चांगला करार 1993 साली करण्यात आला. युनियनने त्याच वर्षी 5% लेवी देण्याचं आवाहन कामगारांना केलं व त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. सभासद नसलेल्या कामगारांची लेवी देखील युनियनला मिळाली. कामगारांना लेवी देण्याच्या आवाहनाची दोन कारणे होती. एक म्हणजे युनियनला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आणि दुसरे म्हणजे कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबवणे. पण युनियन आणि अडथळे हे तर समीकरणच झाले होते. लेवीच्या संदर्भात युनियन समोर एक महाभयंकर संकट उभे राहते. मी कामगार मंत्री बोलतोय. बोला. हे बघा, तुमच्या दोन्ही गटामध्ये लेवीवरून वाद आहे, तेव्हा तुमच्या लेवीची रक्कम माझ्या सामाजिक कार्याला द्या. कसं आहे साहेब, ही लेवी कामगारांची, कामगारांच्या विधायक कामासाठीच खर्च केली, अन्य कामासाठी. अरे मग माझ्यावर विश्वास नाही का? मी कोण बोलतोय माहिती आहे ना तुम्हाला? बघून घेईन. घ्या ना सर, बघून घे. लेवी खरंच विधायक कामासाठी खर्च होते की नाही ते बघून घे. प्रश्न विश्वासात होई आमच्या कामगारांच्या. देऊ साहेब.
आणि युनियनचे लाखो रुपये वाचतात. 1993 साली औरंगाबादचे कामगार कोणती युनियन आणायची या संभ्रमात होते. बऱ्याच युनियन्स बरोबर त्यांची बोलणी देखील झाली होती. पण सिमेंट्स वर्कर्स युनियन ही कळवा सिमेंट्स येथे चांगले काम करते हे कळल्यानंतर तेथील काही कामगार महाले यांच्या संपर्कात येतात व चर्चेअंती सिमेंट्स वर्कर्स युनियनचे सभासद होण्याचे नक्की करतात व औरंगाबादमध्ये सिमेंट्स वर्कर्स युनियनचा झेंडा फडकतो. यानंतर लगेचच तेथील कामगारांना कॅन्टीनची सुविधा मिळू लागते. औरंगाबादसाठी सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने हाऊसिंग प्रोजेक्टच्या माध्यमातून घरांचा प्रश्न सोडवला जातो. गृहकर्जावर कमी व्याज आकारावे ही युनियनची मागणी व्यवस्थापन मान्य करते. काही प्रमाणात पगारात देखील वाढ होते आणि बोनसही चांगला मिळू लागतो. कळवा नाशिक याप्रमाणे क्रेडिट सोसायटीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. युनियनच्या चांगल्या कामाची घोडदौड चालूच होती. युनियनने कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध उपयोगी कामे करण्याचे जणू काही व्रतच घेतले होते. कामगारांच्या मुलांमध्ये एकी संघभावना स्वावलंबन धारिष्ट्य वाढावे म्हणून 1992 सालापासून वनराई साहस शिबिरांचे आयोजन चालू केले जे आजपर्यंत चालू आहे. बाजारभावापेक्षा कमी किंमत व उत्तम दर्जाच्या वह्या व रजिस्टर्सचे वाटप केले. त्वरित संपर्कासाठी नो प्रॉफिट नो लॉस तत्वावर सिमेंट्स कंपनीच्या टेलिफोन युनिटचे वाटप केले. 5वी ते 12वी व 15वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चालू केली. 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स दिले गेले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावरील सेमिनार्स आयोजित केली. श्रीयुत मनोहर नाईक यांची संमोहन शास्त्रावरील सेमिनार्स भरवली होती ज्याचा कामगारांना फारच उपयोग झाला. म्हाडाकडून प्लॉट मिळवून युनियनने डोंबिवली ऐरोली आणि ठाणे येथे कामगारांसाठी हाऊसिंग सोसायट्या बांधल्या व कामगारांना 4 लाख रुपयात 600 चौरस फूट जागा असलेली घरे मिळवून दिली. ही घरांची योजना फारच प्रतिष्ठेची होती. या सर्व कार्यक्रमामुळे युनियनला कामगारांमध्ये व व्यवस्थापनामध्ये तसेच बाहेरील कामगार जगतामध्ये मोलाचे स्थान मिळाले. याची चर्चा तर घराघरामध्ये होतच होती. हा माझा मुलगा संदेश. नमस्कार. नमस्कार. हा ब्लॉग तुम्हीच घेतलाय का? हो, आमच्या युनियनच्या हाऊसिंग प्रोजेक्ट मधून हा ब्लॉग आम्हाला मिळाला. आम्हाला फक्त 4 लाख रुपयाला हा ब्लॉक मिळालाय बघा. हो काय सांगताय काय? फक्त 4 लाख रुपयात एवढा मोठा ब्लॉक? अहो सुरुवातीला आम्ही चाळीमध्येच राहत होतो पण यांच्या युनियन मुळे आमची लाईफस्टाईलच बदलली बघा. तुला माहित आहे का या ब्लॉकची किंमत पुढे किती होणार आहे ते? आम्हाला तुमचा मुलगा पसंत आहे. युनियनच्या विरोधी गटाने युनियनच्या नेतृत्वाचा वाद 1990 सालापासून ते 1995 सालापर्यंत भिजत ठेवला होता. पण 1995 साली विरोधी गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोर्टाला विनंती केली की इलेक्शन घेऊन हा वाद संपवावा. त्याप्रमाणे 1995 साली कोर्ट एक ऑर्डर पास करते. ऑर्डर ऑर्डर. सिमेंट्स वर्कर्स युनियनचे पदाधिकारी कोण याचा निवाडा देण्यासाठी जी केस दाखल करण्यात आली होती त्या केस संबंधी कोर्ट पुढील प्रमाणे ऑर्डर पास करीत आहे. इलेक्शन कोर्टातर्फे 3 जणांची कमिटी नेमून घेतलं जाईल. इलेक्शन वरळी नाशिक औरंगाबाद आणि कळवा या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना कंपनीच्या आवारातच घेण्यात येईल. मतमोजणी कोर्टातच होईल आणि निकालही कोर्टातच जाहीर करण्यात येईल. जे कामगार कंपनीमध्ये आहेत पण सिमेंट्स वर्कर्स युनियनचे मेंबर नाही ते सर्व व जे कामगार कंपनीच्या बाहेर काही कारणामुळे ठेवले गेले आहेत असे सर्व यांनी 1 रुपया एंट्री फी व 1990 सालापासून वर्गणी भरली नसल्यास त्यांचे एरियर्ससुद्धा त्यांना भरावे लागतील. ही सर्व रक्कम
कोर्टात जमा करावी लागेल. सर्व कामगार व कंपनीने सहकार्य करावे. कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे इलेक्शन होते व विरोधकांचा खात्मा होतो. सिमेंस वर्कर्स युनियनचे विद्यमान पदाधिकारी जवळजवळ 850 ते 900 मतांच्या मताधिक्याने निवडून येतात. पुन्हा एकदा युनियन ताठ मानेने उभे राहते. प्रेसिडेंट होते श्रीयुत सतीश नाईक. जनरल सेक्रेटरी होते श्रीयुत उदय महाले. युनियनचे पदाधिकारी तसेच सर्व सभासद आनंदात होते. जोमाने पुन्हा एकदा कामाला लागले होते. पण युनियनमध्ये उलतापालत होण्यासारखी एक घटना घडते. 6 एप्रिल 1996 रोजी महाले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. कंपनीतील वातावरण गंभीर व तणावपूर्ण बनले. पण याही परिस्थितीत युनियनचे पदाधिकारी व सर्व सभासद संयम दाखवतात व परिस्थिती पूर्वपदावर आणतात. यानंतर तर युनियन अधिकच कणखर बनते. परिस्थिती गांभीर्य लक्षात ठेवा व कंपनीमध्ये आणि कंपनी बाहेर शांतता राखा. मी 32 वर्षी सिमेंट्स वर्कर्स युनियनचा जनरल सेक्रेटरी झालो. त्यावेळेला या कंपनीमध्ये बहुतांश कामगार माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी झालो आणि ही एक महत्त्वाची बाब आहे की त्यावेळपासून आजपर्यंत तरुण नेतृत्वाला सिमेंट्स वर्कर्स युनियनमध्ये वाव मिळतोय. सिमेंट्स वर्कर्स युनियन खऱ्या अर्थी कामगारांची युनियन झाली ती 1987 निवडणुकीनंतर. त्याकाळी पहिल्यांदा अंतर्गत नेतृत्व आलं. सिमेंट्सला अंतर्गत नेतृत्व आल्यानंतर 1987 ते 1997 सिमेंट्स कामगारांची भरघोस पगारवाढ केली, चांगली सुविधा मिळवून दिली आणि आर्थिक पाठबळ पण वाढवलं. पण मात्र 1997 सिमेंट्स वर्कर्स युनियनला ग्रहण आलं ते म्हणजे VRS. सिमेंट्स वर्कर्स युनियनची संख्या निम्म्याने कमी झाली. मात्र सिमेंट्स वर्कर्स युनियन खंबीर उभी राहिली आणि येणाऱ्या दिवसामध्ये ती सावरली आणि मोठी झाली. आज सिमेंट्स वर्कर्स युनियन जर्मनीच्या त्यांच्या पॅरेंट कंपनीबरोबर युनियनबरोबर संबंध ठेवलेले आहेत. सिमेंट्स वर्कर्स युनियननी बऱ्याच त्यांच्या युनिट्समध्ये युनियन बांधलेली आहे आणि आज हे सिमेंट्स वर्कर्स युनियनचे नेतृत्व तरुण आणि तडफदार अशा कामगारांकडे आहे आणि मला असं वाटतं की सिमेंट्स वर्कर्स युनियनचं येणारं भविष्य फार उज्ज्वल आहे. 1997 वेतन कराराची बोलणी अंतिम टप्प्यात आलेली असताना युनियनला धक्कादायक योजनेची माहिती दिली जाते. ती योजना म्हणजे स्वेच्छानिवृत्ती. स्वेच्छानिवृत्तीचे मूल्य व्यवस्थापनाने 5 लाख रुपये ठरवले होते. पदाधिकाऱ्यांना हा धक्काच बसतो कारण याआधी अशा प्रकारची योजना युनियनने हाताळलेली नव्हती. युनियनला हे सर्व नवीन आणि अद्भुत होते. याला कसे सामोरे जायचे यासाठी युनियनच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक होते. या योजनेला आपला पाठिंबा नाहीये. PRS मध्ये कामगार नाही गेले पाहिजे याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मला वाटतं की या विषयातल्या तज्ञांची मदत घेऊया आणि कामगारांना जागरूक करूया. मला वाटतं याचा काही एवढा इफेक्ट होईल असं वाटत नाही. गेले तर 5-50 इकडे काय वाटत? एवढ्या कमी पैशात कोण जाणार आहे? फार फार तर 100 लोक जातील. नाही मला जी ऑफर दिली आहे 5,85,000 ती जास्ती नक्कीच नाही आहे पण आकर्षक जरूर आहे. तर माझ्याशी मला 150 ते 200 माणसं जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे मग थोडक्यात 200 माणसांच्या वर लोक नाही गेले पाहिजे. चला बघूया काय होतंय ते. पण जे वाटत नव्हते तेच घडले. 5 लाख रकमेला कामगार बळी पडले. मॅनेजमेंटला अपेक्षित यश मिळाले. त्यांनी कामगारांचा केलेला ब्रेन वॉश कामाला आला. 1400 कामगारांनी VRS घेतले. युनियनची सभासद संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. VRS पुढेही 2-3 वर्ष चालू होते. कामगारांनी VRS मध्ये जाऊ नये म्हणून कामगारांमध्ये जागृती आणण्याचा युनियनने प्रयत्न केला. त्यासाठी पत्रके काढली, सेमिनार्स घेतली, तोंडी प्रचार केला. या सगळ्याचा काही प्रमाणात परिणाम झाला देखील. तरी सुद्धा कामगार VRS मध्ये जातच होते. नंतर काम कमी झाले आणि बाहेरही जाऊ लागले. कंपनीने बरीचशी मशिनरी देखील बाहेर काढली. या परिस्थितीचा फायदा कंपनीने घेतला
व पुढील करार 4 वर्षांनी केला. कामगारांची संख्या रोडावत असताना कंपनीने एक नवीनच पवित्रा घेतला, तो म्हणजे कामगारांना एक्झिक्युटिव्ह करण्याचा. हेच तंत्र त्यांनी नाशिक व औरंगाबाद मध्ये सुद्धा वापरले आणि त्यांना त्यातही यश आले. कामगारांना युनियनने एक्झिक्युटिव्ह होण्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला पाहिजे तसे यश आले नाही. याचा एक विचित्र परिणाम झाला, कोणताही ठोस पवित्रा युनियन घेऊ शकत नव्हती. रोडावलेली सभासद संख्या, आंदोलन करण्याची तयारी नाही, यामुळे युनियनला आता कोर्टाचाच आधार घ्यावा लागणार होता. ऍग्रीमेंटमध्ये कामगारांसाठी मेडिकल स्कीम चालू केली. वाढत जाणारा वैद्यकीय खर्च, पैशासाठी करावी लागणारी धावपळ, होणारा मनस्ताप, या सर्व गोष्टी या मेडिकल स्कीममुळे कमी होणार होत्या. हे जाणूनच ही स्कीम आणली होती. महिन्याला फक्त 100 रुपये भरून त्याच्या मोबदल्यात जास्तीत जास्त 60,000 रुपये कामगाराला त्याच्या वैयक्तिक वैद्यकीय खर्च म्हणून मिळू लागले. ही रक्कम बाजारातील कोणत्याही मेडिकल इन्शुरन्सपेक्षा कमी नव्हती. या स्कीमला कंपनीचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर जी के कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. युनियनवर चारही बाजूने प्रेशर होते, पण जराही न डगमगता युनियन कामगार हिताचे प्रश्न सोडवित होते. याच दिवसात युनियनच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जातो, तो म्हणजे मळवली लोणावळा येथे निसर्गाच्या कुशीत इंद्रायणी नावाचे सुंदर रिसॉर्ट कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी बांधले. एकदम नगण्य पैसे भरून कामगारांना राहायला मिळू लागले. कामगार व त्यांच्या कुटुंबाला सुट्टीमध्ये कुठे जायचे हा प्रश्न युनियनने सोडवून टाकला. घराघरामध्ये याची चर्चा सुरू झाली. काही रे, उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस ना. अरे मग इंद्रायणी नदीवर कुठे निघाला? त्यापेक्षा चांगले काश्मीर नाहीतर कन्याकुमारीला जा ना. हो आई, इंद्रायणी काही नदीचं नाव नव्हे. ह्यांच्या युनियनने एक रिसॉर्ट बांधलाय, मस्त सिंगापूरला गेल्यासारखं वाटत. हो आणि तेही फक्त 200 रुपयात. नाहीतर यांची युनियन म्हणजे संप आणि मारामार. पण काही म्हणा, हा युनियनने रिसॉर्ट बांधलाय म्हणजे कळसच गाठलाय बघ. त्यांनी कळसच गाठलाय हे मान्य, पण पाया आम्ही घातलाय. युनियनने पुढे अशी एक कामगिरी केली की जिच्यामुळे तिच्या नावाचा बोलबाला संपूर्ण ठाणे शहरात झाला. महानगरपालिका ठाणे यांच्या 23 शाळांमध्ये 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यास युनियनने सुरुवात केली. महानगरपालिकेच्याच विद्यार्थ्यांसाठी युनियनने ऐक्य ट्रस्टच्या माध्यमातून 2 स्कीम चालू केल्या, शैक्षणिक दत्तक योजना आणि प्रगती योजना. या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा खर्च, युनिफॉर्म, पुस्तके, वह्या, दप्तर, रेनकोट व बूट याचा वार्षिक खर्च कंपनीतील कामगार, कर्मचारी, व्यवस्थापनातील अधिकारी वर्ग शैक्षणिक दत्तक घेऊन करतात. याच विद्यार्थ्यांना रविवारी सुट्टीच्या दिवशी इंग्रजी, गणित व सायन्स या विषयाकरता तज्ज्ञ शिक्षकांकडून खास मार्गदर्शन करण्यात येते, जेणेकरून ही मुले समाजातील इतर मुलांच्या तुलनेत मागे पडू नये. याचे श्रेय ही मुले व त्यांचे पालक सिमेन्स वर्कर्स युनियनच्या ऐक्य ट्रस्टच्या शैक्षणिक दत्तक व प्रगती स्कीमला देतात. अगं दीपिका, तू इथे बेडका हायस्कूल मध्ये कशी? मीही तुला तेच विचारणार होते. अगं मला युनियनच्या कोचिंग क्लासचा व इतर मदतीचा फायदा झालाय. इंग्रजी, गणित व सायन्स या विषयात मला 85% गुण मिळाले, शिवाय मला संगणकही येतो. सूरज, माझंही तुझ्यासारखेच आहे, मलाही संगणक येतो आणि इंग्रजी, गणित व सायन्स या विषयात 82% गुण मिळाले. म्हणून तर या शाळेत प्रवेश मिळायला काहीच अडचण आली नाही. आपण नशीबवान आहोत, आपल्याला या शाळेत प्रवेश मिळाला. खरोखरच आपण ऐक्य ट्रस्टचे आभार मानले पाहिजेत. बाय बाय. गेली 57 वर्ष सिमेन्स लिमिटेड उत्पादन क्षेत्रात भारतामध्ये काम करत आहे आणि सिमेन्सच्या यशामध्ये सिमेन्स वर्कर्स युनियनचं योगदान निश्चितच महत्त्वाचं आहे.
या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सीमेंस वर्कर्स युनियन मधलं नेतृत्व, काळाचा वेध घेणारं, विचार करणारं आणि सातत्याने नवीन नवीन प्रयोग करणारं असं नेतृत्व सीमेंस वर्कर्स युनियनला लाभलेलं आहे. आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट सीमेंस वर्कर्स युनियनबद्दल आहे. युनियन चालवत असताना, युनियनचे कामं करत असताना सीमेंस वर्कर्स युनियनने कधीही सामाजिक बांधिलकीचं भान विसरलेले नाही. मायक्याच्या थ्रू केलेल्या ॲक्टिव्हिटीज असतील, बाकी सामाजिक उपक्रम असतील, सीमेंस वर्कर्स युनियन सातत्याने यामध्ये अग्रेसर राहिलेलं आहे. सीमेंस वर्कर्स युनियन आज 50 वर्ष पूर्ण करत आहे. मला अपेक्षा आहे सीमेंस लिमिटेड आणि सीमेंस वर्कर्स युनियन दोघंही सहकार्याने यापुढची पण वाटचाल यशस्वीपणे करतील. येणाऱ्या काळामध्ये नवीन नवीन उपक्रम हा सीमेंस वर्कर्स युनियन आणि सीमेंस लिमिटेड संयुक्तपणे राबवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि यासाठी मला वाटतं सर्वच सीमेंस वर्कर्स युनियनच्या सभासदांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे. माझी आशा आहे, नाही होतं माझी खात्री आहे, सीमेंस वर्कर्स युनियन लवकरच त्यांचा हिरक महोत्सवाकडे वाटचाल सुरू करेल आणि त्यावेळेस पण सीमेंस लिमिटेड आणि सीमेंस वर्कर्स युनियन एक नवीन संदेश औद्योगिक क्षेत्राला देतील. धन्यवाद. कारगिल युद्धामध्ये मातृभूमीसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यांच्या विधवा पत्नींसाठी युनियनने 4 लाखाची मदत केली आणि आपला खारीचा वाटा उचलला. गुजरातमध्ये भूज येथे इतका मोठा भूकंप होतो की घरेच्या घरे उद्ध्वस्त होतात, गावेच्या गावे गाडली जातात, लाखो बेघर होतात, हजारो मृत्युमुखी पडतात. सर्वच बाजूने त्यांच्याकडे मदतीचा ओघ चालू झाला. मग या परिस्थितीमध्ये युनियन तरी कशी काय मागे राहणार? युनियन आणि व्यवस्थापन या दोघांनी मिळून मदतीचा हात पुढे केला. धान्य व वस्त्रे तर दिलीच, पण युनियनच्या कामगारांनी व व्यवस्थापनातील लोकांनी मिळून एकत्रितपणे भुजला प्रत्यक्ष जाऊन 150 घरे बांधली, सामाजिक बांधिलकी परराज्यात जाऊन जपली आणि युनियनचे नाव अटके पार झाले. 1998 नंतर कंपनीने बऱ्याच कंपन्या विकत घेतल्या व आपला पसारा वाढवला. कॉस्ट कमी करायच्या नावाखाली बरेचसे काम बाहेर जाऊ लागले. 2000 साली तर वरळी फॅक्टरी पूर्णपणे बंद केल्याचे घोषित केले. वरळी येथील VRS न घेतलेले सर्व कामगार कळवा फॅक्टरीमध्ये आले. 2005 साली युनियनला कोर्टातर्फे कायदेशीर मान्यता मिळते व सिमेंस वर्कर्स युनियन ही सिमेंसचा कळवा, नाशिक व औरंगाबाद या तीनही ठिकाणी एकमेव मान्यताप्राप्त युनियन म्हणून काम करू लागते. सिमेंस कंपनीने आतापर्यंत जितक्या कंपन्या विकत घेतल्या त्यामध्ये जवळजवळ 20 कंपन्यांमध्ये उत्पादन चालू आहे. सिमेंस वर्कर्स युनियनचे त्यांच्या कामगार चळवळीतल्या 50 वर्षाच्या योगदानाबद्दल सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन. कुठल्याही संघटना ज्या उद्दिष्टांसाठी अस्तित्वात येते त्या उद्दिष्टांप्रती मार्गक्रमणा कशी करते याच्यावर त्या संघटनेचं यश अवलंबून असतं. सर्व कंपन्यांमध्ये सिमेंस वर्कर्स युनियनच असावी असा प्रयत्न जरी असला तरी ते सुद्धा शक्य होत नसल्यास सिमेंस वर्कर्स युनियन तेथील युनियन बरोबर फेडरेशन करीत आहे, जेणेकरून व्यवस्थापनाबरोबर कोणत्याही प्रकारच्या समान मुद्द्यांवर चर्चा करायची असल्यास युनियनकडे तेवढी ताकद असावी हाच उद्देश आहे. हे सर्व एका बाजूला चालू असताना 2006 सालापासून सिमेंस वर्कर्स युनियन ही इंडस्ट्रियल ग्लोबल युनियन व जर्मनीच्या IG Metal या युनियन बरोबर संलग्न आहे, जिच्यामध्ये सिमेंस आणि इंटरनॅशनल मेटल वर्कर्स यांचा समावेश आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करीत असताना युनियनची ओळख म्हणून एक लोगो तयार करण्यात आला. आज तोच लोगो युनियनची शान म्हणून ओळखला जातो. अंतर्गत कामगार संघटनेची 50 वर्ष पूर्ण होणं ही एक दुर्मिळ बाब आहे. आमची संघटना सुवर्ण महोत्सव साजरा करते आणि अशा वेळेला मी त्याचा अध्यक्ष आहे हा मी माझा स्वतःचा बहुमान समजतो. आधुनिकतेचा कास धरणारी, औद्योगिक लोकशाहीचा पुरस्कार करणारी अशी आमची संघटना
आज आमच्या संघटनेची स्वतःची अशी एक वेबसाईट आहे siemensworkersunion.com. संघटनेच्या निर्णय प्रक्रियेत तरुणांचा सहभाग ही एक हे एक सशक्तपणाचं लक्षण आहे. आमच्या संघटनेने सामाजिक बांधिलकी विविध उपक्रमातून जपलेले आहेच. येणाऱ्या काळात म्हणजे भविष्यात चांगल्यात चांगले वेतन करार, कामगारांसाठी उत्कृष्ट सेवा शर्ती, त्यांच्या कुटुंबियांसाठी उपयोगी योजना व सिमेंस वर्कर्स युनियनला वैश्विक स्तरावरती व्यापक बनवणं आणि पर्यावरण संवर्धन ही आमच्या संघटनेची येणाऱ्या काळातील लक्ष्य आहेत. निष्ठेने आणि विश्वासाने प्रगतीकडे सिमेंस वर्कर्स युनियन. धन्यवाद. आजच्या घडीला मुंबई परिसरात नवी मुंबई येथे सॅटेलाइट फॅक्टरी, तुर्भे फॅक्टरी व कळवा येथील ट्रान्सफॉर्मर फॅक्टरी येथे सिमेंस वर्कर्स युनियनचाच झेंडा मानाने फडकत आहे. फेडरेशनमध्ये गुजरात, खडगपूर, हैदराबाद, कलकत्ता व सोनीपत हरियाणा येथील युनियन सामील झाले आहेत. त्यामुळे युनियनची ताकद खूपच वाढलेली आहे. याचे बोलके उदाहरण म्हणजे विशाल, ही रिटायरमेंटची काय भानगड आहे? अरे प्रकाश, अरे भानगड कसली रे, इशू म्हण इशू. अरे विशाल, इशू तर इशू, पण सांग तर खरं. अरे सोनीपत हरियाणा येथे कंपनीने कामगारांच्या निवृत्तीचे वय 58 वर्षाऐवजी 55 वर्ष केले. असं कसं करू शकतं मॅनेजमेंट? कामगार आणि युनियनने काय केलं की नाही? अरे काय करायची वेळच आली नाही. मॅनेजमेंट बरोबर चर्चा झाली आणि प्रश्न मार्गी लागला. पुन्हा निवृत्तीचे वय 58 वर्ष झाले. 2012 सालच्या अग्रीमेंट मध्ये नाशिक येथे युनियनला हवी असलेली वाढ देत नव्हती. त्यावेळी युनियनचे पदाधिकारी व सभासदांनी 26 जानेवारी रोजी एक दिवसाचे उपोषण केले व चर्चेअंती कंपनीने रुपये 6,500 वाढ देण्याचे मान्य केले. पुन्हा एकदा सिमेंस वर्कर्स युनियन हे कामगारांच्या मागे ठामपणे उभे राहते. 1987 सालानंतर युनियनच्या नेतृत्वात जो बदल झाला त्या नेतृत्वाने आजपर्यंत 1,000 कामगारांची भरती केली आहे. त्यामध्ये कामगारांच्या मुलांचा देखील वाटा मोठा आहे. आता युनियन एका नव्या वळणावर येऊन उभी आहे. एक वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहे. आजही सामाजिक व राजकीय परिस्थिती कामगारांच्या बाजूला नाही, जी पहिल्यांदाही कधी नव्हती. कामगाराला त्याच्या हक्कासाठी स्वतःच लढावे लागत आहे. आता तर कामगार क्षेत्रातील कामगारांच्या अडचणी पारंपरिक पद्धतीने दूर होतील असं वाटत नाही. मोर्चे, सभा, आंदोलने, संप हे सर्व मागे पडत चालले आहे. याचा आता तितकासा उपयोग होताना दिसत नाही, कारण बहुसंख्य कामगारांना या गोष्टींमध्ये रस नाही हेच जाणवते. मग काय कामगार संघटना आता हातावर हात ठेवून गप्प बसणार काय? नाही. मग याच्यावर काही उपाय हो आहे ना. आता बदलत्या काळाप्रमाणे आंदोलनाचे स्वरूप बदलले पाहिजे. जुनी हत्यारे तर लागणारच, पण बदलत्या काळातील हत्यारांचा आता आधार घेतला पाहिजे. तो म्हणजे सोशल मीडिया. या माध्यमातील इंटरनेट, फेसबुक, ट्विटर यांचा वापर करावा लागेल. यासाठी वेगळ्या प्रकारचा अभ्यास, वेगळ्या प्रकारची मेहनत, वेगळी मानसिकता दाखवण्याची गरज आहे. व्यवस्थापन धंदा करीत असताना ज्या गोष्टींचा उपयोग करते त्या आपल्याला देखील माहिती करून घ्याव्याच लागते. कामगारांना ते ज्या ठिकाणी काम करतात तेथील उत्पादनाची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. नो युअर कस्टमर म्हणजे तुमचा ग्राहक कोण, त्याला काय हवे ते जाणून घ्यावे लागेल. त्याच्या ताकदीची आपल्याला कल्पना हवी. उत्पादित माल ग्राहकापर्यंत कसा पोहोचतो त्या सप्लाय चेनची माहिती करून घ्यावी लागेल. पर्यावरणाचे नियम व संतुलन हे जाणून घ्यावे लागतील. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास व योग्य वेळी वापर यामुळेच आता व्यवस्थापनाबरोबर अभ्यासपूर्ण व विश्वासपूर्ण चर्चा येणाऱ्या काळामध्ये युनियन करू शकणार आहे. हे आता सिमेंस वर्कर्स युनियनने जाणले आहे व कृतीत आणावयास सुरुवात केली आहे.
ही आता कामगारांचे प्रश्न सोडवण्याची नव्या युगाची नवी सुरुवात आहे. मेहनतीची तयारी आहे म्हणून यशाची खात्री आहे. निष्ठेने आणि विश्वासाने प्रगतीकडे हे आमचे ब्रीद आहे. संघटनेच्या 50 वर्षांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीसाठी सहकार्य केलेल्या सर्व सभासदांचे तसेच हितचिंतकांचे मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद. सिमेंस वर्कर्स युनियन चिराई हो. आहे हक्कासाठी 50 वर्षे झाली सिमेंस वर्कर्स युनियन ही कंपनीचे आम्ही सारे कामगार दिले मिळवून युनियनने आमचे हे अधिकार. वेतन बोनस भविष्य निधी राहणे खाणे आरोग्य आदी जगण्यासाठी सोयी सुविधा कामगारी हो केली आहे हक्कासाठी 50 वर्षे झाली सिमेंस वर्कर्स युनियन ही पडती सारे अल्पदरात दिली बांधुनी कामगारांना घरे सहली साठी आवे दाऊनी लोणावळा रिसॉर्ट इंद्रायणी सिमेंस वर्कर युनियनची देशभर ख्याती झाली सिमेंस वर्कर्स युनियन ही